हा दोष कोणाकडे असेल, मी खूप जबाबदारीने आणि खूप विचारानं बोलतोय, हा दोष कोणाकडे असेल तर या महाराष्ट्रामध्ये रिपीट अगेन अँड अगेन निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडे आहे. त्यामध्ये सोशल असिस्टन्स असतं, सोशल वेलफेअर असतं आणि रिझर्वेशन असतं. रिझर्वेशन हे सामाजिक मागासलेल्या लोकांना प्रतिनिधित्वासाठी दिली गेलेली पॉलिसी. मराठा समाज आमचा आजरंगी पाटलांची मागणी रास्त आहे, आहे म्हणतोय मी, आहे आहे म्हणत ना, मानूही असं म्हणत नाही, आहे. पण ही जी सगळी दुही सगळी मराठा विरुद्ध ओबीसी अशी निर्माण झाली, जसा 50% दोष त्याचा जरांगे पाटील यांच्याकडे आहे या दुहीचा, तसा तो 50% दोष तुमच्याकडे नाही असं तुम्हाला वाटत नाही? नाही, या दोघांकडेही दोष नाही. हा दोष कोणाकडे असेल, मी खूप जबाबदारीने आणि खूप विचारानं बोलतोय, हा दोष कोणाकडे असेल तर या महाराष्ट्रामध्ये रिपीट अगेन अँड अगेन निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडे आहे. कारण जरांगे पाटलांची मागणी काय आहे की आमचा बेरोजगार झाला, आज त्याच्यावरती बेकारीची कुऱ्हाड कोसळली, राईट आहे ना मागणी? ही मागणी परत महाराष्ट्राला मी म्हणतोय की जरांगे पाटलांची मागणी राईट आहे, पण ओबीसीच्या आरक्षणामुळे ही वेळ आलेली आहे, हा जो त्यांचा युक्तिवाद आहे तो मात्र 100% चुकीचा आहे. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं जरांगे पाटलांच्या, त्या मुद्द्यावर तुम्ही जरा सविस्तर सांगा. ते जे म्हणत आहेत की ओबीसी आरक्षण म्हणून वेळ आली आहे की नाही, हा तुमचा जो आरोप आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की जर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळत नसेल तर त्यांना ओबीसीमध्ये घुसण्याशिवाय पर्याय नाही. हे बघा, आरक्षण आणि बरं, आत्तापर्यंत मराठ्यांचं जेव्हा जेव्हा स्वतंत्र आरक्षण द्यायचे प्रयत्न झाले ते सुप्रीम कोर्टामध्ये फेल गेलेले आहेत. हा, मी त्या न्यायव्यवस्थेमध्ये म्हणजे मी आयोगाचा सदस्य, म्हणजे मी माझ्या पदाला मुंबई हायकोर्टाचे दिवाणी अधिकारी होते, त्यामुळे मी जे बोलेन या संदर्भात ते सत्य बोलेन आणि न्यायिक बोलेन, कुठलाही अभिनिवेश न बाळगता. एखाद्या कम्युनिटीची ज्यावेळी मागणी होते की आम्हाला हे आरक्षण पाहिजे, मग ते आरक्षण देत असताना त्याचे काहीतरी निकष ठरलेले असतात, ऍज पर कॉन्स्टिट्यूशन, ऍज पर लॉ. आणि संविधानाला अपेक्षित काय आहे साहेब आरक्षणाचं, हे बघा मी एक थोडंसं विश्लेषणानं सांगतो, विचारानं सांगतो, की आपलं हे ज्यावेळी आपलं हे शासन ज्यावेळी चालतं त्यावेळी तीन पद्धतीची नीती असते. ती नीती काय असते? त्यामध्ये सोशल असिस्टन्स असतं, सोशल वेलफेअर असतं आणि रिझर्वेशन असतं. रिझर्वेशन हे सामाजिक मागासलेल्या लोकांना प्रतिनिधित्वासाठी दिली गेलेली पॉलिसी. सोशल वेलफेअर काय आहे की सामाजिक उत्तरदायित्व, मग गरिबी असेल, बीपीएल असेल, रोजगार हमी असेल, हे सोशल वेलफेअर आहे. सोशल असिस्टन्स म्हणजे काय? महिलांच्या बाबतीमध्ये, अजून कुठल्या बाबतीमध्ये लोकांना आपल्याला विन विन सिच्युएशन त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी नीती चालली पाहिजे. माझं म्हणणं काय आहे, बेरोजगारी आली आमच्या मराठा बांधवांवर, मान्य आहे मला, पण ओबीसीचं आरक्षण हे या गावखाण्यामधल्या बलुतेदार, आलुतेदार, भटके विभक्त जाती जमाती यांचं प्रतिनिधित्व नाही इथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये, यांचं प्रतिनिधित्व नाही इथल्या कायद्याच्या सभागृहामध्ये, यांचं प्रतिनिधित्व नाही देशाच्या संसदेमध्ये. याच्याही पलीकडे जाऊन गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये नाभिकाला जो मान सन्मान मिळायला हवा, बेरडबेडर रामुशाला जो मान सन्मान मिळायला हवा, मसनजोग्याला जो मान सन्मान मिळायला हवा, तो मिळत नाही. हे हजारो वर्षाचा स्थान आहे. हा नाही, ज्या खरोखरी ज्या जाती आहेत की काही वादच नाही त्याच्यामध्ये, की त्या जाती अजूनही मागे आहेत. पण मला वाटतं ज्या या आरक्षणाचा फायदा घेऊन पुढे आलेल्या आहेत त्या ज्याने खरोखरीच मराठाच्या समकक्ष अशा जाती आहेत ज्या ओबीसीमध्ये गेलेल्या आहेत किंवा माळी समाजाची जात आहे ती मराठ्यांसारखीच शेती शेती करणारी जात आहे, जमात आहे किंवा तो वर्ग आहे, मग मराठा आणि माळी असा भेद त्या अर्थानं सामाजिक पातळीवर कुठे होता? सांगतो, माळी, धनगर, वंजारी या समाजावरती काही मराठा समाजातले विचारवंत काय क्लेम करताना दिसून येतात, पण ते पद्धतशीर पद्धतीनं या महाराष्ट्रामधल्या विधानसभेतल्या प्रतिनिधित्वावर बोलत नाही. ते पद्धतशीरपणे या महाराष्ट्रातल्या कोऑपरेटिव्ह सेक्टरवर बोलत नाही. ते पद्धतशीरपणे या देशामधून 48 किती सदस्य या कायद्याच्या सभागृहामध्ये निवडून जातात त्यावरती बोलत नाही. पण आयोगाचा सदस्य म्हणून आम्ही राज्य मागासवर्ग आयोगानं, आमच्या आयोगानं एकमतानं आम्ही शासनाला एक माहिती मागवलेली होती की महाराष्ट्राच्या नोकऱ्यांमधलं सामान्य प्रशासन, ग्राम विकास, स्वयंसेवक, प्रत्येक सेक्टरमध्ये प्रत्येक कम्युनिटीचं त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किती रिप्रेझेंटेशन आहे त्याची एक आकडेवारी आम्हाला द्या. आरक्षण हे गरिबी हटवचा प्रोग्राम नाही. आरक्षण हा गरिबी हटवचा प्रोग्राम नाही, लाभाची योजना नाही. आरक्षण हा प्रतिनिधित्वासाठी दिला गेलेला प्रोग्राम आहे. सोशल वेलफेअर वगैरे वेगळ्या गोष्टी आहे. तो मुद्दा याच्यामध्ये मी एक थोडं तुम्हाला डिस्टर्ब करतो. जी
जी माहिती गायकवाड आयोगाने जमा केलेली होती त्याच्यामध्ये आय एस किती, आय पी एस किती, मराठा आय एस किती, मराठा आय पी एस किती, तर त्या प्रमाणामध्ये म्हणजे त्यांचं जे प्रतिनिधित्व होतं गायकवाड आयोगाच्या म्हणण्यानुसार ते मराठा समाजाचं नोकऱ्यांमधलं प्रतिनिधित्व आजही महाराष्ट्रामध्ये कमीच आहे असं गायकवाड कमिशन ऑलरेडी म्हटलेलं होतं. नाही, गायकवाड आयोगाचा जो सर्वे आहे त्या सर्वेवरतीच प्रश्नचिन्ह सन्माननीय न्यायालयाने उपस्थित, त्याच्यामध्ये त्यांनी उपस्थित करा, त्याच्यामध्ये दोन मुद्दे उपस्थित झाले समजा असं 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 म्हणूया समजा की समजा 100 महाराष्ट्रामध्ये आय एस किंवा आय एस आहेत असं समजून चालूया आणि त्यातले 20 आय एस हे मराठा आहेत, तर सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की तुम्हाला आरक्षण 50% आहे, म्हणजे उरलेलं 50% आरक्षित आहे, उरलेलं 50%मध्ये तुमचे 20 आहेत, म्हणजे एकूण टोटल पर्सेंटेजमध्ये तुमचे जवळपास किती झाले, मग 40% झाले, असा निकष सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये लावला. त्यामुळं आयोगाचं ते जे म्हणणं होतं की मराठ्यांना जे प्रतिनिधित्व योग्य सरकारी नोकऱ्यांमध्ये नाही आहे ते सर्वोच्च न्यायालयाने हा निकष लावून खोडून काढण्यात आलं होतं. नाही, विषय असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने 650 जजमेंट दिले हो आणि त्याच्यामध्ये विश्लेषण एवढं विस्तृत केलंय त्यामध्ये. हो, अगदी बरोबर आहे, पण मी पण तो आयोग आहे तो पण मी जजमेंट मी वाचलेला आहे म्हणून तो प्रश्न विचारतो. माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासनानं आमचाही तो आग्रह होता. हो बघा, मी एवढी या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या माणसाविषयी संवेदनशीलता दाखवतोय, तर मराठा समाजातल्या तरुणाविषयी, ग्रामीण भागातल्या कापड कष्ट करणाऱ्या तरुणाविषयी संवेदनशीलता कारण मी बघतोय ते. पण आमचं म्हणणं काय होतं की सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं की तुम्ही एक इम्पेरिकल डेटा या महाराष्ट्रामध्ये कलेक्ट करा अधिकृतरित्या आणि आम्ही मग त्यासाठी 450 करोड आणि 7-8 महिन्याचा स्पॅन एवढं आम्ही या महाराष्ट्रामध्ये आपण एक सरासरी जी विकासाची लाईन आहे या महाराष्ट्राची, जी डी पी असेल, एज्युकेशन असेल, महिलांचं सामाजिक स्थान असेल, शिक्षणामधला कट ऑफ असेल, ह्याची एक सरासरी लाईन आपण आखूया आणि त्या लाईनच्या सगळ्यात मागास जो कोणी असेल, मागास या शब्दाचा अर्थ काय, जो मागास पिचरलाय त्या माणसाचं आपण धोरण ठरवूया. तुम्ही मागाशी काय म्हणालात की धनगर असेल, माळी असेल, वंजारी असेल, या जाती यांच्या बरोबरीने आपल्याला तिथं दिसून येईल त्यांचं रिफ्लेक्शन, त्यांचं नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व ऍज कम्पेअर मराठा, ऍज कम्पेअर ओपन दिसेल ना. अशी तुलनात्मक माहिती जोपर्यंत या महाराष्ट्राच्या अजेंड्यावर येणार नाही, इम्पेरिकल डेटा कलेक्ट होणार नाही, तोपर्यंत तुम्ही एकमेकावर आरोप कसं करणार? याचं उत्तर ना गायकवाड आयोगाकडे आहे ना आताच्या सुखरे समितीकडे आहे. इम्पेरिकल डेटा या माझ्या महाराष्ट्रात कलेक्टच होत नाही. जो ऑथेंटिक आहे, जो तुलनात्मक आहे, जो क्रॉस चेक करणार आहे. आता बघा, सुखरे समितीच्या या एक्झर्शनवर पण माझा ऑब्जेक्शन आहे. या सुखरे समितीनं आता जो सर्वे केला या महाराष्ट्रामध्ये तो फेक सर्वे, तो फेक सर्वे यासाठी मी खूप जबाबदारीने यासाठी म्हणतो की राज्य मागासवर्ग आयोगाच्या सुखरे आयोगाने जो सर्वे केला साहेब, एका बाजूला प्रश्नपत्रिका दिली, दुसऱ्या बाजूला उत्तर पत्रिका दिली आणि मग या प्रश्नाची ही उत्तरं लिहा बरं लिहिली, ठीक आहे ओके, म्हणजे प्रश्नपत्रिका दिली, उत्तर पत्रिका दिली, इन्फॉर्मेशन कलेक्ट झाली, पण ती इन्फॉर्मेशन खरी का खोटी, अधिकृत का अनधिकृत, हे क्रॉस व्हेरीफाय करणारी ना राज्य मागासवर्ग आयोगाकडून कुठली यंत्रणा होती, ना राज्य शासनाकडे कुठली यंत्रणा होती. हा जो आक्षेप आहे तुम्ही जो गायकवाड आयोगावर घेतला, सुखरे कमिटीवर घेतला, हाच आक्षेप मंडल आयोगावर पण आहे की मंडल आयोगाने असं कुठं क्रॉस चेक व्हेरीफाय. माझं म्हणणं असं आहे मंडल आयोगाने मंडल आयोगावर पण हाच आक्षेप आहे. उत्तर हे बघा, ज्यावेळी संविधान अंमलात आलं त्यावेळी शेड्यूल ट्राईब्स, शेड्यूल कास्ट, 340 कलम ओबीसी संदर्भातलं त्यावेळी प्रत्येक ठिकाणी एक रॅन्डमली सर्वे झाला. कारण आमची भारतीय समाज व्यवस्था ही जाती जातीच्या उतरंडी. तो मुद्दा नाही, तो मुद्दा माझा टेक्निकल मुद्दा आहे जो तुम्ही आक्षेप सुखरे कमिटीवर विचार घेता तो मंडलाच्यावर आहे त्याच्याबद्दल सांग. माझं म्हणणं काय मान्य करतो 2 मिनिट त्याच्यावर पण माझ्याकडे उत्तर आहे, पण त्याला विश्लेषण द्यावं लागेल कारण मंडल आयोगावरती सुद्धा ही त्याच वेळी चॅलेंज झालं आणि त्यानंतर 9 जजेसचं खंडपीठ बसलं, हिअरिंगवर हिअरिंग झाल्या. त्या 9 जजेसच्या खंडपीठानं, म्हणतोय मी, 9 जजेसच्या खंडपीठानं ओबीसीचं आरक्षण देशभरामध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याच प्रश्नांची उत्तर तिथं आहेत, त्याच्यावरती आपल्याला 1 तास डिबेट करावा. हो नाही, पण माझं काय म्हणणं आहे ते जजमेंट आहे बरोबर आहे त्याच्यात, तो काही न द्यावा या मताचा मी नाही आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीची छाननी, ज्या पद्धतीची चाचणी तुम्ही मराठा कम्युनिटीच्या आयोगाला ज्या पद्धतीने लावता
तीच छाननी तीच पद्धत आता मंडल कमिशनचं येऊन जवळपास 35 वर्ष झालेली आहेत ती लावायला नको का हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. लावला पाहिजे. इम्पेरिकल डेटामध्ये ते सगळं येणार आहे ना. का शासन फॅक्ट अँड फॅक्च्युअल पासून दूर पडतंय. जाऊ द्या, मी माझं पण 2 मिनिटं मी मागू घेतो. महाराष्ट्र शासन इम्पेरिकल डेटा कलेक्ट का करत नाही? इम्पेरिकल डेटा म्हणजे नॉट ओनली इन्फॉर्मेशन, त्यामध्ये सामाजिक मागासलेपण, त्यामध्ये महिलांचं शारीरिक श्रमाचं काम करण्याचं प्रमाण, त्यामध्ये शिक्षणाचं गळतीमधलं प्रमाण, त्यामध्ये उपजाऊ जमीन कुणाच्या मालकीची आहे, त्यामध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये कुणाचं किती प्रतिनिधित्व आहे, त्यामध्ये सामान्य प्रशासनामध्ये कुणाचं किती पर्सेंटेज प्रतिनिधित्व आहे, आणि प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन ही हे संविधानाला अपेक्षा. अगदी बरोबर आहे. हा तर मग आता तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं मराठा समाज आमचा आजरंगी पाटलांची मागणी रास्त आहे. आहे म्हणतोय मी, आहे आहे म्हणत ना, मानूही असं म्हणत नाही, आहे. मग संविधानामध्ये घटनादुरुस्ती करून आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी 10% EWS आरक्षण आणले, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन. त्या इकॉनॉमिकल वीकर सेक्शन मध्ये माझ्या महाराष्ट्राचा विचार करायचा म्हटलं तर त्यामध्ये 8.68% लाभ हा माझ्या फक्त मराठा बांधवांना झालाय. आर्थिक गरज बनत, गरिबी आहे आमच्यावरती. मग गरिबीवरती ओव्हरकम करण्यासाठी तुम्हाला ओबीसी मध्ये काय यायचंय? तुम्ही ईडब्ल्यूएस का फॉलो करत नाही? आता मला मराठा तरुण जे एमपीएससी देतात, जे यूपीएससी देतात, त्यांची एवढी मोठी अडचण आहे. आता ते इंटरलिंक केलं शासनानं परत, तोही ऑब्जेक्शनेबल मुद्दा आहे. तर ते तरुण मला फोन करतात, सर आम्ही ईडब्ल्यूएस फॉलो करतोय ना, आता जर आम्ही असं एसईबीसीचं घेतलं तर आता काय होईल? पुढे परत ते चॅलेंज होईल का? म्हणजे संभ्रमावस्था आहे ना ही, खूप मोठी ती मोठी. म्हणजे तो मग तो मला 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 जरंगे पटलांना आणि त्यांच्या सगळ्या सल्लागारांना हा प्रश्न विचारायचा आहे की आजपर्यंत 4 राज्य मागासवर्ग आयोगाने तुमचं सामाजिक मागासलेपण नाकारले, सुप्रीम कोर्टानं नाकारले, नारायण राणे कमिटीचा अहवाल नाकारला, गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारला, तुम्ही त्यामध्ये जे काही तुम्ही डिस्प्यूट दाखवलेले आहेत त्याचा तुम्ही विचार का करत नाही?